नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। रेल्वे स्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी 500 नकली नोटा चलनात आणून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा छडा लावून त्यांच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी रेल्वे पोलिसांनी बजावली आहे। नागपूर या ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये अटक करण्यात आलेल्यांमध्ये चाकणमधील एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे। लखफर अखलू मंडल वयवर्षे 42, मामून लखफर मंडल वयवर्षे 19, इंद्रजित रामचरण मंडल वयवर्षे 33, संतोष पांचू मंडल वयवर्षे 32, सर्वजण राहणार मुर्शिदाबाद जिल्हा पश्चिम बंगाल, आणि यमुना कुमार वामननाथ प्रसाद वयवर्षे 35, राहणार मोरिया कॉलनी गणपती मंदिराजवळ मावळ पुणे, किशोर रघुनाथ शिंदे वयवर्षे 32, राहणार चाकण तालुका खेड जिल्हा पुणे, आणि शशिकला उर्फ सानिका प्रकाश दौंडकर वयवर्षे 42, राहणार विशाल गार्डन चाकण तालुका खेड जिल्हा पुणे, अशी या टोळीतील आरोपींची नावे आहेत। विशेष म्हणजे 3 एप्रिलला सकाळी या टोळीतील लखफर मंडल या आरोपीनं नागपूर स्थानकावर तिवारी नामक वेंडरकडून जेवणाची थाळी विकत घेतली। 500 रुपयांची नोट देऊन त्याने 450 रुपये परत घेतले आणि घाईगडबडीत त्या ठिकाणाहून निघून गेला। त्यामुळे तिवारीला संशय आला आणि त्यानं ती नोट तपासली असता ती नकली असल्याची शंका त्याला आली। त्याने हा प्रकार रेल्वे पोलिसांना सांगितला, त्यामुळे शोधाशोध करून आरोपी लखफर मंडलला पकडण्यात आला। त्याच्या तपासातून पुण्यामध्ये त्याचे साथीदार अशा प्रकारे नकली नोटा चालविण्याचे रॅकेट चालवत असल्याचं पुढे आलं। त्यामुळे रेल्वे पोलिसांनी गेल्या 1.5 महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकत या आरोपींना अटक केली। मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी दिनांक 13 मे रोजी मतदान झाले। मतदानाच्या पूर्वसंध्येला चिखलीत गोळीबाराची घटना घडली, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। यातील आरोपींना चाकणजवळील नाणेकर भागातून अटक करण्यात आली आहे। हर्षल सोनवणे राहणार जाधववाडी चिखले, श्यामलिंग चौधरी राहणार मोशे, कीर्तिकुमार लिलारे अशी या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। मतदानाच्या आदल्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती। गोळीबार करणारा मुख्य आरोपी हर्षल सोनवणे हा गुन्हा केल्यानंतर पळून गेला होता। त्याने त्याचा मोबाईल फोन देखील बंद केला होता। आरोपी हर्षल कोणत्या दिशेने गेला याची माहिती मिळाली, त्यानुसार पोलिसांनी त्या मार्गाचा माग काढला असता आरोपी हा चाकण या ठिकाणी असल्याचं समजलं। पोलिसांनी चाकणजवळील नाणेकरवाडीमधून हर्षल याला ताब्यात घेतला। चाकण परिसर गुन्हेगारांना लपण्यासाठी आता सोयीचे ठिकाण ठरते आहे। मागील वर्षी महाकाय होर्डिंग चाकण वाहतूक विभागाच्या पोलीस चौकीवर कोसळल्याची धक्कादायक घटना पुणे नाशिक महामार्गावर स्पायसर चौक भागात घडली होती। असेच धोकादायक होर्डिंग पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण ते शिक्रापूर दरम्यानच्या अनेक ठिकाणी आजही उभे आहेत। वादळी वारे आणि मुसळधार पावसात यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अशा घटनेची पुनरावृत्ती चाकणमधील राष्ट्रीय महामार्गावर कधीही होऊ शकेल अशी परिस्थिती आहे। काही दिवसांपूर्वी वादळी पावसाने चाकणमध्ये होर्डिंगमुळे 46,000 ग्राहकांची वीज खंडित झाल्याची बाब समोर आली होती। पुणे नाशिक व तळेगाव चाकण ते शिक्रापूर दरम्यानच्या महामार्गालगत असलेल्या बहुतांश होर्डिंग्स बेकायदा आहेत। यातील अनेक होर्डिंगला बंधनकारक असलेले स्तरीय प्रमाणपत्र म्हणजेच स्टॅबिलिटी सर्टिफिकेट नसल्याची वस्तुस्थिती वारंवार समोर येते। चाकण शहर आणि पंचक्रोशीतील विविध भागात तसेच वाड्या वस्त्यावरही फलकबाजी केली जात आहे। यामध्ये खून, खुनाचे प्रयत्न असे अत्यंत गंभीर गुन्हे, शिक्षा झालेल्या आणि तडीपारीच्या कारवाईला साजेसे कर्तृत्व असलेल्या, जमिनींचा ताबा घेणाऱ्या टोळ्या चालवणारे आणि ब्लॅकमेलर्स व कुख्यात गुन्हेगारांचे उदात्तीकरण होत असल्याचे दिसून आले आहे। प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करताना दिसत आहे। चिंबळी येथील एका वीज डीपीमधील 40,000 रुपयांची तांब्याची तार चोरून तेथील ऑइल सांडून चोरट्यांनी नुकसान केले आहे। चिंबळी येथील लोखंडे वस्तीजवळ असलेल्या विद्युत डीपीमधील 40,000 रुपयांची तांब्याची तार चोरून नेत डीपीमधील ऑइल जमिनीवर सांडून डीपीचे नुकसान केले आहे। या प्रकरणी आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। खेड तालुक्यातील वासोली गावाच्या हद्दीतील हॉटेल राजदरबार या ठिकाणी अवैधरित्या देशी विदेशी मद्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार एक्साईजच्या तळेगाव दाभाडे पथकाने या ठिकाणी छापा मारला। यात अवैध देशी आणि विदेशी मद्याची विक्री सुरू असल्याचं आढळून आलं। यामध्ये 4,855 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। यामध्ये राजेश दगडोबा घोणशेटवाड वयवर्षे 42, राहणार हॉटेल राजदरबार वासोली तालुका खेड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। भरधाव ट्रकच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना चाकणमध्ये घडली आहे। चाकण येथील तळेगाव चौकात झालेल्या अपघातात किसन राजाराम काळे वयवर्षे 35, राहणार पिंपरखेड बेड याचा या ठिकाणी मृत्यू झाला। पोलिसांनी ट्रक चालक धर्मराज दगडू बचाटे वयवर्षे 35, राहणार खरपुडी तालुका खेड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रक वेगाने चालवून किसन काळे याला पाठीमागून जोराची धडक दिली। या अपघातात काळे हा गंभीर जखमी झाला व यामध्येच त्याचा मृत्यू झाला।
यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुणे नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी नियमितपणे होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. अनेकदा गंभीर आजारी रुग्णांना घेऊन निघालेल्या रुग्णवाहिका या कोंडीत अडकून पडत असल्याची धक्कादायक स्थिती अनेकदा समोर येते. बुधवारी 15 मे 2024 रोजी पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाटा ते आंबेठाण चौकाच्या दरम्यान अशी कोंडीची स्थिती निर्माण झाली होती. पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी ही समस्या मोशीपासून पुढे चिंबळी फाटा, MIDC फाटा, आळंदी फाटा, तळेगाव चौक, आंबेठाण चौक, वाके या भागात मोठी भेडसावत आहे. चाकण नगरपरिषद हद्दीत मागील काही दिवसांपासून गढूळ माती मिश्रित पाणी पुरवठा होतो आहे. 3-4 दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचा हा परिणाम असल्याचं पालिकेकडून सांगण्यात येत आहे. 2 दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर बुधवारी दिवसभर खेड तालुक्यात सर्वदूर उष्णतेचा पारा चांगलाच चढला होता. आज बुधवारी दुपारनंतर ढग जमा झाले, मात्र पावसाने हुलकावणी दिली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 15 मे 2024 रोजी कांद्याची 3,000 पिशवी आवक होऊन कांद्याला प्रति क्विंटलला 1500 ते 2,000 रुपये बाजारभाव मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. तरकारी मालाची आवक आणि भाव मात्र स्थिर राहिले. हवामान खात्याने यंदा मान्सून 19 मे रोजी अंदमान निकोबारमध्ये येऊन 31 मे पर्यंत केरळ दाखल होण्याचे संकेत दिले आहेत. तर महाराष्ट्रात 8 जूनला येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने खरीप हंगामातील शेतीची उन्हाळी नांगरणीची कामे अंतिम टप्प्यात येऊ लागली आहेत. शेतात शेणखते टाकण्याची कामे सुरू झाली आहेत. भात रोपे तयार करण्यासाठी राब भाजणीच्या कामांना वेग आला आहे. यंदाच्या कडकडीत उन्हाळ्याने जंगलातील वन्य प्राण्यांसाठी असणारे पानवटे कोरडे ठाक पडले आहेत. राजगुरुनगर वन विभागाच्या वतीने 25 पानवटे तयार करण्यात आले असून टँकरच्या सहाय्याने पाणी ओतून वन्यजीवांची तहान भागवण्यात येत असल्याची माहिती वन क्षेत्रपाल प्रदीप रौंधळ यांनी दिली. वाकीखुर्द चाकणीतील प्रियदर्शिनी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या विद्यालयामधील 10वीच्या CBSE बोर्ड परीक्षेमध्ये 100% निकाल लागला. केंद्रीय माध्यमिक मंडळाच्या परीक्षेमध्ये प्रियदर्शिनी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल 100% लागला. CBSE बोर्डामार्फत घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झालाय. यामध्ये सेजल काळे या विद्यार्थिनीने 96% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तसेच तिने संस्कृत आणि गणित या विषयांमध्ये प्रत्येकी 98 गुण मिळवले आहेत. शिवानी चोबे ह्या विद्यार्थिनीने 89.40% आणि आयुष आवार या विद्यार्थ्याने 88% गुण मिळवत द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवल्याचे शाळेचे व्यवस्थापक महेंद्र सिंग यांनी सांगितले. खेड तालुक्यात पाणी टंचाई दिवसेंदिवस गडद होऊ लागल्याने पाण्यासाठी दाही दिशा करण्याची वेळ नागरिकांवर आली असल्याचे चित्र दिसत आहे. खेड तालुक्यात सध्या 15 गावाच्या 108 वाड्यावस्त्यांसह 14 गावठाणात 12 टँकरने पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली. तर वाकळवाडी गावठाण, बहिरवाडीची ठाकरवाडी, वेताळ्याची ठाकरवाडी, पश्चिम भागातील कोयाळीतर्फे वाडा, खरोशी, आव्हाट आदी 8 गावाच्या 23 वाड्यावस्त्याचे पाणी पुरवठ्याच्या मागणीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. सध्या 14 गावठाणातील 6,631 तर 108 वाड्या वस्त्यावरील 19,613 असे मिळून 26,244 लोकसंख्येला वाडा, कडूस, गोलापूर आणि रेटवडे येथील अधिग्रहित केलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पूर्व भागातील वर्षण प्रवण पट्ट्यातील वापगाव, वरुडे, कनेरसर, पूर, गोसासी, जवळके बुद्रुक, पश्चिम भागातील वाशेरे, साबुर्डी, गारगोटवाडी, तळोडे, कोहिडे बुद्रुक, नायफळ, टोकावडे, कारकुळी अशा 14 गावांच्या गावठाणासह 108 वाड्यावस्त्यांना 12 शासकीय टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. अद्यापही अनेक गावे तहानलेली असून पाण्याच्या टँकरची आतुरतेने वाट पाहत आहेत. समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून खेड तालुक्याच्या पूर्व भागातील 12 गावांना मोफत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. गुळाणी, गोसाशी, कणेरसर, वाकळवाडी, पूर, वरुडे, गाडकवाडी, चीजबाईवाडी, वापगाव, जवळके, चौधरवाडी, वाकळवाडी, ठाकरवाडी याबरोबर पूर्व भागातील सर्व ठाकरवाडी परिसराला पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याचे समर्थ फाउंडेशनचे संस्थापक बाजार समितीचे संचालक विजयसिंह शिंदे पाटील यांनी सांगितले. आज आपण खऱ्या अर्थाने खेड तालुक्याच्या पूर्व भागातली जी वाकळवाडी आहे आणि वाकळवाडीमध्ये आलोय माझ्यावर या सगळ्या आमच्या महिला माता भगिनी आदिवासी ठाकर बांधवातील सगळ्या या माता भगिनी आहेत. आणि मी ज्यावेळेस आज खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये पाण्याचे टँकर आम्ही चालू केलेले आहेत समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून. पण ते करत असताना ह्या माझ्या माता भगिनींनी मला सांगितलं की विजूभाऊ या विहिरीतनं आम्ही रोज पाणी नेतोय, अतिशय जीवन मरणाच्या धोकादायक परिस्थितीतनं या विहिरीतनं आम्ही पाणी काढतोय आणि विहिरीच्या तळाला पाणी त्या ठिकाणी गेलेलं आहे. थोडंसं वाळू मिश्रित किंबहुना गढूळ पाणी त्या ठिकाणी आहे आणि हेच पाणी ही सगळी आदिवासी बांधव प्यायला त्या ठिकाणी वापरत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की बाबा हे सगळं करताना
हे तर तुम्ही रॅक बघितले असते, याच्यावरती उभं राहायचं ह्या सगळ्या तरुण ज्येष्ठ माता माता भगिनी याच्यावरती उभे राहतात आणि अतिशय धोकादायक आहे की इथनं जर खाली पडलं तर एखाद्याचा जीव त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि पाण्यासाठी वणवण करणारी परिस्थिती. एका बाजूला समृद्ध असलेला खेड तालुका पृथ्वी ह्या सगळ्या आमच्या आदिवासी बांधवांकडे कुणी लक्ष द्यायचं हा खरा प्रश्न आहे. आज त्यांनी सांगितलं की बाबा इथं पाण्याच्या उन्हाळ्याच्या 3-4 महिने आम्हाला प्रचंड मोठा त्रास त्या ठिकाणी होतोय. आम्ही समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवण्याचं काम त्या ठिकाणी करतोय, परंतु हे सगळं बघितल्यानंतर इथं आल्यानंतर इथली परिस्थिती ही धोकादायक आहे. श्री क्षेत्र गुळाणी जवळील वाकळवाडीतील ठाकरवाडीत राजगुरुनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीने कपडे वाटप करण्यात आले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.